टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. सम्मेत शिखरजी पारसनाथ पर्वतराज या तीर्थक्षेत्रात दिलेल्या पर्यटनाचा दर्जा रद्द करावा, राष्ट्रवादी पक्षाची मागणी. वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या खासगीकरणाविरोधात धुळ्यात संपाचे हत्यार. माजी आमदार राजवर्धन कदम पांडेंच्या निवासस्थान येथे प्रसाद महाराजांचे दर्शन. धुळ्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. प्रभा आयुर्वेद फाउंडेशन महाराष्ट्रातर्फे धुळ्यात मोफत आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा शिबिर. धुळ्यातील खून प्रकरणाचा 24 तासातच छडा. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झालेल्या कुस्ती मल्लांचा धुळ्यात सत्कार. धुळे ते मुंबई पुणे बोगी सुरू करावी, शिवसेनेची मागणी. आणि जे एचजी प्लॅटिनम धुळेतर्फे रुग्णांना कंबलचे वाटप. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. सकल जैन समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन सम्मेद शिखरजी पारसनाथ पर्वतराज या तीर्थक्षेत्रास दिलेला पर्यटनाचा दर्जा रद्द करावा या आशयाच्या मागणीसाठी आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. श्री सम्मेद शिखरजी हे जैन धर्मियांसाठी पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथील मंदिर हे पूजनीय स्थळ आहे. ते पर्यटन स्थळ होऊ शकत नाही. या तीर्थक्षेत्रापासून वेगवेगळ्या धार्मिक विषयांचा अनुभव येतो, कारण तीर्थक्षेत्र हे आत्म्याच्या विकासासाठी असतात. सदर तीर्थक्षेत्र हे तपोभूमी असून येथे तप जप केले जातात. आस्था व श्रद्धाचे प्रतीक असलेल्या तीर्थक्षेत्राचे रक्षण करणे प्रत्येक धर्मियांचे कर्तव्य आहे. तीर्थक्षेत्राची छेडछाड करण्याचा अधिकार सरकारला संविधानाने दिलेला नाही. सम्मेद शिखर ही पवित्र स्थळ असून या ठिकाणी जैन धर्मियांच्या भावना जुडलेल्या आहेत. जैन धर्मियांच्या भावनांचा आदर सरकारने करावा अशी मागणी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली. यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, जयदीप बागुल, रईस काजी, शेख समद, राजेंद्र चौधरी, एजाज शेख, दीपक देवरे, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. श्री संमत शेख शिखरजी पारसनाथ पर्वतराज या ठिकाणी जे काही तीर्थक्षेत्र आहे त्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देऊ नये असं धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे. की अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जैन बांधवांच्या त्या भावना त्याच्याशी जुळलेल्या आहे. तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र याच्यामध्ये फरक असतो. तीर्थक्षेत्रामध्ये जप तप आस्था आणि आत्मा यांचा संबंध येत असतो आणि पर्यटन क्षेत्रामध्ये कुठेतरी आपण आपल्या या ठिकाणी ऐशो आरामासाठी जात असतो. म्हणून जैन समाजाच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी जो काही पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिलेला आहे तो रद्द करावा असं धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रात अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये या मागणीसह खासगीकरणाविरोधात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या शासकीय कंपनीतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपाचे हत्यार उपसले आहे. धुळ्यातही वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील वितरण, निर्मिती, पारेषण या तीनही वीज कंपन्यांचे कामकाज चांगले असतानाही राज्य सरकारने खासगीकरणाचे धोरण घेतलेले आहे. अदानी इलेक्ट्रिक कंपनीने भांडुप परिमंडळातील क्षेत्रांमध्ये वितरण करण्याचा समांतर परवाना महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेला आहे. सरकारच्या व प्रशासनाच्या धोरणामुळे तसेच लॉकडाऊनमुळे प्रचंड प्रमाणावर थकबाकी वाढलेली आहे. लॉकडाऊनमुळे वीजमाफी तसेच वसुलीबाबतचे निर्णय याचा परिणाम दैनंदिन जीवनावर वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या मानसिकतेवर झाला आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसण्यात आल्याचं संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितलंय. समितीतील प्रमुख संघटना सबॉर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचा अभियंता म्हणून या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी महापारेषण आणि महाजनरेशन या तिघ कंपनीच्या वतीने
जवळपास 80,000 कर्मचाऱ्यांचा आज हा 72 तासाचा लाक्षणिक संप आहे। या संपासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिली, त्याच्या मागे आम्ही या सरकारपुढे या शासनापुढे मांडल्या। मित्रांनो, आमचे जे ट्रान्समिशन जी तो काही कर्मचारी बंद असतील नाही, कोणी जाणे घेतल्यामुळे आम्हाला त्यावेळी त्यांनी संपावर जायला भाग पाडलं। आमचं म्हणणं एवढंच होतं की या पब्लिक सेक्टरमध्ये काम करत असताना या शासनाकडे आमच्या MERC कडे अदानी इलेक्ट्रिक या पॉवर सप्लाय कंपनीने अर्ज केला, त्यांना MPCC सारखा समांतर परवाना हवा होता आणि आमचे जे काही क्रीम पॉकेट होते मांडू परिमंडळातील ठाणे उरण वगैरे, तर याच्याकडून जो आम्हाला महसूल येतो तो हा खाजगी भांडवलदाराच्या घशात जाणार होता आणि त्यामुळे याचा आमच्या महावितरण कंपनीवर प्रचंड परिणाम होणार होता। आमच्या ज्या काही सेवा सुविधा आम्ही देतो या आमच्या पैशातून आम्ही ग्राहकांना देत असतो आणि हा क्रीम एरिया जर तिकडे गेला तर महावितरणच्या खूप मोठा कामकाजावर आणि याचा आर्थिक परिणाम झाल्यामुळे आम्ही या सरकारला यावेळी वेळीच आम्ही ते निवेदन देऊन जाणीव करून दिली होती, परंतु सरकारने कुठली मागणी केली नाही। याच्याबरोबर आमच्याकडे जे काही खाजगी आउटसोर्सिंग लोक आहेत, काही सुरक्षा रक्षक आहेत, उपचंद्र चालक आहेत, यांचं देखील त्यांना आउटसोर्सिंग न ठेवता कायम त्यांची पदस्थापना करावी अशी आमची मागणी आहे। जे काही रिक्त पदं आहेत आमच्या तिघ कंपन्यांमध्ये ते देखील भरण्याची आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि अशा अनेक मागण्या आहेत ज्याच्यामध्ये आमची कुठलीही आमच्या पदाधिकारीची किंवा आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्याची पगारवाढीची किंवा आर्थिक भाराची मागणी नसताना शासनाने केवळ वेळ काढून धोरण केलेलं आहे आणि या आमच्या जे काही आपलं MSEB जे काही आहे एक पब्लिक सेक्टर आहे हे भांडवलदाराच्या घशात घालून एक प्रकारे हे त्यांना मोकळीक करून दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज 72 तासाचा संप केलेला आहे आणि या 72 तासानंतर जर या सरकारला या प्रशासनाला जागणी आली तर नाईलाजाने आम्हाला 18 जानेवारीपासून बेमुदत संपाची सुद्धा हाक द्यावी लागेल आणि त्यासाठी आम्ही सगळ्या चलवलं जाणे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा निकराने लढणार। साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा अशी म्हण हिंदू धर्मात प्रचलित आहे। धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या निवासस्थानी अंमळनेर येथील श्री सखाराम महाराज संस्थानचे महाधिपती गुरुवर्य हरिभक्त परायण श्री प्रसाद महाराज यांनी भेट दिल्याने श्री कदमबांडे यांनी त्यांची मनोभावे दर्शन घेतले। अंमळनेर शहराचे नाव आजही अख्ख्या भारतभर परिचित आहे। पूजनीय साने गुरुजी आणि सखाराम महाराजांमुळे अंमळनेर शहराची ओळख आहे। सखाराम महाराज यांच्या घरात 100 वर्षांची वारीची परंपरा आहे। त्यांच्या चौथ्या पिढीत ही परंपरा पाळली जात आहे। प्रसाद महाराज हे गादीवर असून दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीला ते वारी करीत असतात। वारीच्या निमित्ताने धुळे मुक्कामे होते, त्यानिमित्त काल संध्याकाळी प्रसाद महाराज हे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। त्या ठिकाणी त्यांनी राजूबाबांना आशीर्वाद दिला। कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला महिलांचा उत्तम प्रतिसाद होता। या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी S, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी RS माणकर, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता धुळे RN वाकुडे, मुख्याध्यापक शासकीय तंत्रनिकेतन तांत्रिक विद्यालयाचे GR मंडले आदी उपस्थित होते। यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवून माहिती जाणून घेतली। आज आपण कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले। हा 2 दिवसीय रोजगार मेळावा आहे, पण आपण आजचा दिवस फक्त महिलांना इथं बोलवलं होतं आणि उद्या जितके पण बेरोजगार युवक युवती आहे यांना आपण रोजगार मेळाव्याला बोलवलेलं आहे। आजच्या मेळाव्यामध्ये आपण महिला बचत गटाच्या महिला असल्यामुळे त्यांनी स्टार्टअप कसा सुरू करावा, त्यांना समजा कर्ज घ्यायचं असेल तर विविध महामंडळाचे स्टॉल आपण इथे लावलेले आहे। आज इथे आपण एकूण 22 स्टॉल लावले, त्यामध्ये आपल्या इथे आज 15 उद्योजकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि या 15 उद्योजकाच्या माध्यमातून कमीत कमी 3,000 नोकऱ्याची संधी धुळे जिल्ह्यातील तरुण युवतींना मिळणार आहे आणि यापुढेही आपण असेच कार्यक्रम घेत असतो। आपल्याला दरवर्षी अशा प्रकारचे रोजगार मेळावे घेण्याचं टार्गेट विभागाकडून प्राप्त झालेलं आहे आणि हा आपला 3रा मेळावा आहे आणि अजून आपण पुढील मेळावे आपण नियमितपणे असे घेत असतो। पंचकर्म महर्षी आदरणीय गुरुवर्य कैलासवासी वैद्यराज प्रथा जोशी धुळे यांच्या स्मरणार्थ प्रभा आयुर्वेद फाउंडेशन महाराष्ट्रातर्फे रथयात्रेतून मोफत आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा शिबिर धुळे येथे संपन्न झाले। या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला।
आयुर्वेदाचा प्रसार व प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व रोग निदान शिबिर, तात्कालीन पंचकर्म, जनसामान्यांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने, आरोग्य दिंडी, वनस्पती प्रदर्शन, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्याने यांचा समावेश करण्यात आला आहे. रथयात्रेचे आज दिनांक 4 जानेवारी रोजी धुळ्यात आगमन झाल्याने शहरातील नागरिकांसाठी मोफत आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा शिबिर घेण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली. नमस्कार, आज जो कार्यक्रम तुम्ही पाहता आहात ही उद्याच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी आहे. नानांचं जे काम धुळ्यामध्ये झालेलं आहे, नाना म्हणजे प्रताप जोशींचं काम जे धुळ्यामध्ये झालेलं आहे, त्यानिमित्ताने धुळे महानगरपालिका त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून प्रताप जोशी चौक हे नामकरण शनी चौकाला करत आहे. त्यानिमित्ताने आपण हा कार्यक्रम घेत आहोत आणि ह्याच्याच जोडीला प्रभा आयुर्वेद फाउंडेशन नानांच्या शिष्य परिवारातर्फे एक रथयात्रा काढली गेली. रथयात्रा म्हणजे ही खरंच आयुर्वेदाचा रथ होता. महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यामध्ये हा रथ एका जिल्ह्यातलं एक गाव निवडून तिथं व्याख्यान, तिथं लोकांसाठी सामान्य जनतेसाठी शिबिर, ज्याच्यामध्ये 5 ते 7 दिवसांचं औषध मोफत, पंचकर्म मोफत केलं गेलं, असं 35 जिल्ह्यामध्ये फिरून 2 तारखेला निघालेली यात्रा उद्या तिचं समापन आपण धुळ्यामध्ये करीत आहोत. त्यानिमित्ताने एक रथयात्रेचं बाईक रॅलीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे जे शिवाजी चौकापासून सुरू होईल. त्याच्यामध्ये प्रदर्शनामध्ये आयुर्वेदाचे 2 रथ असतील, ज्याच्यामध्ये चरक सुश्रुत वाघभट यांचं एक प्रतिस्वरूप बसवणार आहोत. त्याच्या पाठीमागं धुळेकर लोक सगळी मंडळी, वैद्य मंडळी ही सुद्धा बाईकवर आपल्या एका गणवेशामध्ये असणार आहे. आणि त्याच्या पश्चात 15 वैद्यांचा, ज्येष्ठ वैद्यांचा ज्यांनी आयुर्वेदामध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे, ज्यांचं नाव आहे, जे आयुर्वेदाच्या प्रचारासाठी काम करतात, यांना बग्गीमध्ये बसवून फेटे घालून त्यांना इथपर्यंत आणणार. त्याच्यानंतर प्रभा आयुर्वेद चौकाचं नामकरण होईल. त्याच्यासाठी दिल्लीहून वैद्य राकेशजी शर्मा जे NCICM चे अध्यक्ष ते येणार आहेत. इथले जे स्थानिक अध्यक्ष आहेत पाठक साहेब ते अध्यक्ष म्हणून राहतील. आणि महापौर, उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब आणि बाकी अभियंता वगैरे हे पण त्याच्यामध्ये कार्यक्रमात राहतील. ती रथयात्रा शनी चौकात जिथं नामकरण होणार तिथं जाईल आणि त्यानंतर ही सगळी मंडळी इथं येतील आणि ज्येष्ठ वैद्यांचा सन्मान आपण त्यांचं इथं करणार आहोत. याच्याच जोडीला 9 राज्यातल्या 9 वैद्यांना निवडून ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचाही सन्मान आपण इथं करणार आहोत. अशा पद्धतीने प्रताप जोशी चौक नामकरणाचा सोहळा आणि प्रभा आयुर्वेद रथयात्रेचं समापन हे पूर्ण कार्यक्रम आपण इथं 4 आणि 5 जानेवारी या 2 दिवसांसाठी घेत आहोत. आयुर्वेदाचा प्रचार व्हावा, लोकांना त्याची माहिती मिळावी आणि जेणेकरून आयुर्वेदासाठी ते आयुर्वेदाकडे औषधं घ्यायला, पंचकर्म घ्यायला त्यांनी यावं यासाठी हा प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या वतीने असणार. धुळे शहरातील बारापत्थर परिसरात काल झालेल्या उत्तर प्रदेशातील इसमाचा खून प्रकरणातील एका संशयितास पकडण्यात धुळे पोलिसांना यश आले आहे. खुनातील या संशयितास पनवेलहून अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे. उत्तर प्रदेशातील रहिवासी विजय कुमार हा धुळे शहरातील लोखंड बाजारात हमालीचं काम करीत होता. त्याचा शहरातील बारापत्थर येथील मनपाच्या जलकुंभाजवळ अर्धनग्न अवस्थेत मृतदेह परवा आढळून आला होता. या घडलेल्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली चौकशीस वेग देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महत्वपूर्ण तपास करून संशयिताचा शोध घेताना धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने थेट कळंबोली पनवेल गाठले आणि तेथून रात्री संशयितास ताब्यात घेतले. संशयिताचे राहुल गौतम असे नाव असून तो देखील उत्तर प्रदेशातीलच रहिवासी आहे. तो विजय कुमार यांच्या सोबतच हमाली काम करायचा असे सांगण्यात आले आहे. 302 गुन्हा दाखल होता, त्यामध्ये मयत व्यक्ती ही विजय कुमार गौतम नावाची आहे. ती मूळची उत्तर प्रदेशमध्ये राहण्यासाठी होती पण सध्या हल्ली मुक्काम ते आपल्या धुळे शहरात राहत होती, चारगाव रोड परिसरात राहत होती. त्यामध्ये गुन्हा तपास करत असताना आमचे कोहरे साहेब असतील किंवा समंत्र तपास करताना हेमंत पाटील साहेब असेल त्यांच्या चमूने त्याचा तपासाचा म्हणजे तपास पूर्ण करून आरोपीला अटक केलेली आहे. आरोपी हा मैताचाच एक मित्र, त्यांचा गावाकडचाच आहे, राहुल गौतम म्हणून. हे दोघांमध्ये वैमनस्य होते आणि त्यामध्ये पैसे देऊन व्यवहार होऊन त्याच्यात भांडणं झाली आणि त्या भांडणाच्या रागात त्यांनी त्याचा खून केला, निष्पन्न झालेला आहे. आरोपी आमच्या ताब्यात आहे, आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे, पुढील तपास चालू आहे. तपास हेमंत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून कैलासवासी मधुबापू माळी सेवाभावी संस्थेच्या वतीने
आज पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत निवड झालेल्या कुस्ती मल्लांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांना खुराकाचीही भेट देण्यात आली. गेल्या आठवड्यात धुळ्यात झालेल्या कुस्ती स्पर्धेत बालगोपाल विजय व्यायाम शाळेच्या कुस्तीपटूंनी विजय प्राप्त केला. त्या पार्श्वभूमीवर त्यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी स्पर्धेत निवड करण्यात आली. त्यानिमित्त निवड झालेल्या मल्लांचा कैलासवासी मधू बापूमाळी सेवाभावी संस्थेने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळा शिवसेनेचे हिलाल माळी, डॉक्टर शिरीष चौधरी, दिलीप आप्पा देवरे, विश्राम बिरारी, प्रशांत माळी, गिरधर सोनवणे, जितेंद्र माळी, गोकुळ माळी आदींच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी महिला भगिनीही उपस्थित होत्या. आज कैलासवासी मधू बापूमाळी सेवाभावी संस्थेच्या वतीने आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त आम्ही आमच्या या संस्थेच्या वतीने बालगोपाल विजय शाळेच्या जे मल्ल यांची निवड झाली राज्यस्तरावर, तर त्यांचा आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी सत्कार केला. या मल्लांनी पुढे देखील भविष्यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन, महाराष्ट्र केसरी अशा प्रकारचं स्थान पटकावावं की आम्ही या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीने त्यांना एक छोट्या ठिकाणी खुराक वाटप कार्यक्रम ठेवला. जे आमचे संस्थेचे मार्गदर्शक होते किंवा ज्यांच्या नावाने आम्ही संस्था उभी केलेली आहे ते कैलासवासी मधू बापूमाळी हे देखील एक कुस्तीच्या बाबतीत किंवा तालीम व्यायामच्या बाबतीत अतिशय दक्ष होते आणि त्यांनाही या पैलवानकीची खूप आवड होती. घरातील देखील कोणीतरी या क्षेत्रामध्ये काम करावं आणि आपल्या वेळाचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं नाव निघावं अशा प्रकारची त्यांची कल्पना होती आणि त्या माध्यमातूनच आम्ही देखील आज या मल्लांना एक प्रोत्साहन मिळावं आणि पुढे त्यांना आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही हा संकल्प आजच्या दिवशी केला. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती की ज्यांनी आपल्याला एक चांगल्या प्रकारचे संस्कार दिले त्यांच्या संस्काराच्या माध्यमातून त्यांचं जयंतीचं औचित्य साधून आम्ही आज छोट्या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले होते. हिलाल अण्णा माळी होते, दिलीप अप्पा देवरे नगरसेवक असतील, त्याचप्रमाणे ज्येष्ठ आमच्या भागातले नागरिक गिरारी अप्पा असतील, पांडुरंग अण्णा असतील, अनेक प्रकारचे मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी आले आणि त्यांच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही संपन्न केला. मुंबईसाठी दररोज जाणारी बोगी कोचेस पुन्हा सुरू करावी किंवा धुळे ते मुंबई पर्यंत डायरेक्ट रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाच्या नावे असलेले निवेदन येथील रेल्वे स्टेशनच्या प्रबंधकांना देण्यात आल्याचं वृत्त आहे. धुळे ते मुंबई करिता दररोज जाणारी बोगी कोचेस पुन्हा सुरू करून किंवा धुळे ते मुंबई पर्यंत डायरेक्ट रेल्वे सेवा सुरू करावी, धुळ्याहून स्वतंत्र मुंबईसाठी रेल्वे सुरू करावी, तसेच बंद पडलेली धुळे चाळीसगाव पॅसेंजर पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे रेल्वे स्थानकावर तीव्र निदर्शने करून घोषणाबाजी करत रेल्वे प्रशासनाला 11 वाजता निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे, महानगरप्रमुख डॉ सुशील महाजन, विनोद जगताप, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक कार्यात नेहमी नावारूपाला आलेल्या JHG प्लॅटिनम धुळेच्या वतीने शहरातील जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना थंडीच्या पार्श्वभूमीवर कंबलचे वाटप करून माणुसकीचं दर्शन घडवलं. त्यानिमित्त रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी संबंधित पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेत. या सामाजिक उपक्रमाप्रसंगी JHG प्लॅटिनम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष MRC झोन को ऑर्डिनेटर राजेंद्र सिसोदिया, अध्यक्ष दिलीप कुचेरिया, शैलेश पोखणी, दीपक जैन, चारुल सुराणा, प्रशांत कोठारी, संतोष जैन, विशाल ठोलिया, चेतन मंडोरे आदी उपस्थित होते. आज जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम अचानक थंडी वाढल्यानंतर नवीन वर्षात आज ब्लँकेट वाटपसाठी निघाला आहे. चेतन भाऊ मंडोरे आमचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्रजी सिसोदिया झोन कोऑर्डिनेटर, आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर दीपक भाऊ, विशाल ठोलिया, शैलेश पोखणा, संतोष जैन, अतुलजी बेडवाल, चारुल सुराणा हे सर्व लोक आमच्या सोबत आहेत. आम्ही आता इथून डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटलला जाणार आहे जिथं ॲक्च्युली ब्लँकेट वाटप करण्याची गरज आहे. तिथं जे लोक आलेले आहेत त्यांना ब्लँकेटची फार गरज आहे असा निरोप आम्हाला मिळाला, तर आम्ही डायरेक्ट आता गांधी पुतळ्यावरनं
या कार्यक्रमाची सुरुवात करून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जातो ब्लँकेट वाटप करण्यासाठी। 200+ ब्लँकेट आम्ही आज वाटणार आहोत आणि इतर रस्त्यात जे लागतील झोपलेले लोक त्यांच्या अंगावर पण आम्ही पांघरून टाकणार आहोत। धन्यवाद सर्वांना, आम्ही ब्लँकेट वाटप करणार। धन्यवाद। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सम्मेत शिखरजी पारसनाथ पर्वतराज या तीर्थक्षेत्रात दिलेल्या पर्यटनाचा दर्जा रद्द करावा, राष्ट्रवादी पक्षाची मागणी। वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या खासगीकरणाविरोधात धुळ्यात संपाचे हत्यार। माजी आमदार राजवर्धन कदमपांडेंच्या निवासस्थान येथे प्रसाद महाराजांचे दर्शन। धुळ्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग। प्रभा आयुर्वेद फाउंडेशन महाराष्ट्रातर्फे धुळ्यात मोफत आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा शिबिर। धुळ्यातील खून प्रकरणाचा 24 तासातच छडा। राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झालेल्या कुस्ती मल्लांचा धुळ्यात सत्कार। धुळे ते मुंबई पुणे बोगी सुरू करावी, शिवसेनेची मागणी। आणि जे एजी प्लॅटिनम धुळेतर्फे रुग्णांना कंबलचे वाटप। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।